बरोबर आता नागराज स्वतः असं आहे की त्याला तो त्याला दत्तक दिलेला होता. ओके त्याचेही दोन आई वडील आहेत, म्हणजे जन्मदाते आणि ज्यांनी सांभाळलं जे जिथे दत्तक दिलं गेलं होतं. तो मोठाही झालेला आहे त्यामुळे तो ते तिचं सर म्हणणं ठीक आहे. ही तर मला ऐ गप्पास काही, ती लहान आहे ना. हा चित्रपट काय करेल, हा चित्रपट तुमच्यातल्या माणसाला त्या शाळेत त्या वयात घेऊन जाईल. आणि ते जो ते जे निरागस मन आहे आपल्या प्रत्येकाकडे, ते निरागस मन हे हा चित्रपट चाळवेल. गेल्या 5 वर्षामध्ये प्रेक्षकांच्या मनावर ज्या चित्रपटानं राज्य केलं आहे असा नाळ, त्याचा पुढचा भाग जो आहे तो प्रेक्षकांच्या भेटीला लवकर येत आहे. नाळचे पहिला भाग जो आहे त्यालाच आता चैतूची जी एकूण सगळी भूमिका होती, चैतू आता दुसऱ्या भागात आपल्या खऱ्या वडिलांकडे जाणार आहे. खऱ्या अर्थानं अतिशय ताकदीची भूमिका, आणि ती कोणाला जाईल की चैतूचे वडील दुसऱ्या भागामध्ये कोण असतील याविषयी सगळ्यांना उत्सुकता होते. आणि तो आपल्या खऱ्या आईवडिलांकडे जाणार का, नक्की त्याचं पुढे काय होईल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या भाग 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण खऱ्या अर्थानं चैतूच्या खऱ्या वडिलांची भूमिका अतिशय दमदारपणे कोण सांभाळू शकतं याविषयी सगळ्यांनाच उत्सुकता होती, आणि ती उत्सुकता जी आता ती संपलेली आपल्याला पाहायला मिळते. जितेंद्र जोशी, तुम्ही कुठलाही अभिनयाचा कुठलाही पार्ट सांगा, कुठल्याही पद्धतीने, कॉमेडी असेल, सिरियसनेस असेल, अतिशय दमदारपणे आणि प्रत्येक हावभाव आपण जितेंद्र जोशी यांच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं आपण त्यांनाच विचारूया, या चित्रपट जेव्हा चैतूचा वडिलांचा रोल तुम्हाला करायचा आहे ही जेव्हा विचारणा झाली, पहिला चित्रपट राष्ट्रीय पुरस्कारासाठी प्राप्त राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, त्यानंतर ही भूमिका काय अनुभवत? एकतर आपण त्याला खरा बाप न म्हणता जन्मदाता म्हणून जन्म, कारण दोन्ही म्हणजे तिकडे नागराज जी भूमिका करतो आहे तोही चैतूचा बापच आहे. ते पोषण करता किंवा पालन करता असं म्हणतो, आणि हा जन्मदाता. तर एकतर नाळ पहिला भाग जेव्हा पाहिला होता, म्हणजे पहिला चित्रपट जेव्हा पाहिला होता भरून आलो होतं, खूप अप्रतिम चित्रपट होता आणि त्याला भरभरून यश मिळालं. 2 वेळा पाहिला मी तो चित्रपटगृहात, आणि त्यानंतर 5-6 वेळा मी तो TV वर पण पाहिला. मला खूप आवडतो आणि नागराजची माझी खूप जुनी मैत्री आहे 2009 सालापासूनची. तर त्यांना मला जेव्हा विचारलं मला खूप आनंद झाला, अरे वा, तो म्हणला फार डायलॉग नाही येत तुला पण रोल भारी आहे. मला हे नक्की माहिती की नागराज असं तसं काही करणार नाही. शिवाय एक जमेची बाजू अशी होती की ते जे जग आहे नाळचं आणि ती जी माणसं आहेत ती पुन्हा याच्यात आहेतच, फक्त ते गाव नाही. आता ते गाव जे आहे ते माझं गाव आहे, आणि त्याच्यात 2 आणखी चिमुरड्यांची भर पडली, एक भार्गव आणि एक आमची चिमी. तर त्या मुलांबरोबर काम करणं, त्यात पुन्हा जुन्नर तालुक्यातलं एक सुंदरसं गाव, डोंगराने वेढलेलं, पाणी वॉटर बॉडी असलेलं, आणि इतकं सुंदर गाव, इतकं सुंदर चित्रीकरणाचं स्थळ, सुंदर लिहिलेला चित्रपट, नागराजचं संवाद आणि ही सगळी मुलं आणि सगळा हलवा जमा. त्यामुळे तिथे जाऊन फक्त प्रामाणिकपणे काम करायचं होतं, जे की केलं आणि ते आता बघू लोकांना कसं वाटतंय ते. पण एक सगळ्यात महत्त्वाचा विषय काय की एकदम भाववर्षी जो पहिला भाग होता तो म्हणा मी खूप वेळा पाहिला, पण एक दमदार. म्हणजे आपण जर जुन्या काळात जर आठवलं की श्रीकृष्णाचं जी भूमिका आहे किंवा श्रीकृष्णाची एकूण जीवनचरित्र जे आहे तेच प्रत्यक्षात आता दुसऱ्यांदा या चित्रपटामध्ये म्हटलेलं आपल्याला दिसतंय की जन्मदाता आणि पोषणकर्ता हे 2 वेगळ्या भूमिका एकाच वेळी या ज्या आहेत त्या साकारताना कोणाचे अनुभव किंवा कोणाकडनं ही सगळी घेतली नाही काय असतं. एक तर पहा, आपण प्रत्येक वेळेला जेव्हा एखादी भूमिका करत असतो, म्हणजे मी माझ्याविषयी म्हणतो, त्यावेळेला प्रत्येक वेळेला तुम्हाला तशी व्यक्ती सापडेलच असं नाही. बरोबर. आता नागराज स्वतः असं आहे की त्याला तो त्याला दत्तक दिलेला होता. ओके. त्याचेही 2 आई वडील आहेत, म्हणजे जन्मदाते आणि ज्यांनी सांभाळलं जे जिथे दत्तक दिलं गेलं होतं. तर एक मजेशीर भाग त्यातला असा आहे की पण तो त्याचा अनुभव आहे, इथे तो भूमिका वेगळीच करतो. माझ्या माहितीत तरी असा कुठलाही माणूस नाही की ज्याने स्वतःचं बाळ दुसऱ्याला दत्तक दिलं. पण
लेखकानं जे लिहिलेलं असतं लिहिलेलं असतं ते इतकं पुरेसं असतं की त्याला प्रामाणिकपणे तुम्ही जर चिकटून राहिलात, तुम्ही विशेषतः लहान मुलांबरोबर काम करताना, मी आता कसे अभिनय करून दाखवतो, अभिनयाचे तारे तोडतो अशी भूमिका न ठेवता अहंकार बाजूला सरून जर फक्त उपस्थित राहिलात आणि मुलांबरोबर त्यांचं जे चाललं आहे त्याला तुमच्या भूमिकेला समजून घेऊन जर प्रतिक्रिया देत राहिल्या तर गोष्टी खूप सोप्या होतात. पण जेव्हा डायलॉग नसतात, फारसे डायलॉग नसतात, तेव्हा दमदार अभिनय तुम्हाला देणं गरजेचं आहे. तर त्या सगळ्या गोष्टी की मला डायलॉग जरी कमी असतील तर मला हे माझ्या सगळ्या हावभावातून दाखवून द्यायचं आहे. हो, म्हणजे मला असं वाटतं की सायलेन्स जो असतो माणसाचा, जेव्हा माणूस बोलत नसतो, तुम्ही पहा बरं, तुम्हाला ट्रेनमध्ये, लोकलमध्ये, या आत्ता सुरू झालेल्या मेट्रोजमध्ये, रस्त्यावर अनेक ठिकाणी काहीही न बोलता बसलेली माणसं आढळतात आणि त्यांच्या त्या केवळ त्यांच्या त्या शांत बसलेल्या अवस्थेतनं तुम्ही अंदाज लावू शकता की या माणसाच्या मनात काय बरोबर. त्यामुळे तुम्ही शांत असता, संत महात्मे सोडल्यास शांत म्हणजे खरोखर शांत, चित्त एकाग्र होऊन किंवा डोक्यात फक्त शून्य, रिकामं डोकं, हे फक्त त्यांना त्यांना मिळाले. बाकी आपण सगळी माणसं जी आहोत, काही बोलत नसलो तरी सुद्धा आपल्या मनामध्ये अनेक गोष्टी येत राहतात आणि शरीर आपलं हे इतकं कमालीची गोष्ट आहे की ते सगळ्या त्या भावना बरोबर त्या शरीर व्यक्त करत राहतं. तुमचे डोळे, तुमचे हात, कान, नाक, डोकं, मान, तुमचं कणा, पाठ पाठ बोलत असतात सतत. तर ते काय माहिती, देवाची करणी नारळात पाणी असं म्हणून सोडून देऊया, कसं येतं ते माहीत नाही मला. तुम्ही त्याला दमदार म्हणतात, आय डोंट नो, मला माहीत नाही, मी करतो. नाही पण प्रत्येक भूमिका खरोखरच चांगली, म्हणजे तुम्हाला कुठली भूमिका दिली आणि ती कसदार झाली नाही असं झालं नाही, पण ही आणखी एक चांगली भर पडली एवढं नक्की आहे. नक्की आहे, नक्की आहे, नक्की आहे. चांगल्या माणसांबरोबर काम केलं की तुम्हाला आता भजन करणाऱ्या माणसांमध्ये जाऊन तुम्ही बसला, तुमच्या मनात तोच भाव तयार होईल ना. दारूच्या गुत्त्यात जाऊन बसला तुमच्या मनात तो भाव तयार होईल. एखाद्या मंदिरात जिथे घंटानाद चाललाय तो भाव तयार होईल. लहान लहान मुलं खेळत आहेत त्यांच्याकडे बघत राहिलं तो भाव तयार होईल. तमाशाला गेलात तर तो भाव तयार होईल. प्रत्येक ठिकाणी त्या भवतालाचा खूप परिणाम तुमच्यावर होत असतो, आपल्या नकळत होतो, कधी कधी समजून उमजून होतो. तर मला असं वाटतं नटाला ते जर मिळालं, अभिनेत्याला, अभिनेत्रीला, तर ते करू शकतात. तू म्हणाला की जसं वातावरण असेल तसे भाव हे येतात, म्हणजे आता लहान मुलांबरोबर जाताना जसे भाव येतात तसे. आता जेव्हा चिमी आणि चेदुशी बोलताना हे जाणवलं की तो म्हणाला की सरांबरोबर काम करताना छान वाटलं, चिमी म्हणाली अंकलबरोबर काम करताना चांगलं वाटलं. हो, कारण काय आहे ते वय जे आहे ना चिमीचं, म्हणजे याच्यामध्ये दोन वय, आता जे वयाचं बोललं दोन वय, म्हणजे चिमीचं असं आहे की ते थीट मनापासून बोलते की नाही मला अंकलबरोबर चांगलं वाटलं, आणि चैतू जेव्हा बोलतो तो आता थोडा सिनियर झाला आहे, त्याला तुमचं वजन, चित्रपटातलं वजन, या सगळ्या गोष्टी जाणवतात. काय होतं, समज जी आहे ना, लहानपणी माझ्यासाठी सगळे काका, मामा, मावशी, मावसाजी, आत्या, असं सगळं सगळे कोणी दिसलं की मी तेच म्हणायचो. म्हणजे ते एक सुदैव मला माझ्या घरातनं मिळालं की आमच्या बाजूला एक दुकान होतं साखरेचं, सुनील ट्रेडर्स म्हणून, सग्गम सुनील सग्गम यांचं, तर तिथे जो जो हमाले यायचा त्याला म्हणजे काका मला थोडी साखर देता का, तर तोही काका किंवा मामा होता माझ्यासाठी, तर ते घरातनं मिळालेलं असतं. आता वजन आणि हे मला माहिती, पण काय होतं की आता चैतुई नाळ एकचं यश पाहिलेलं आहे, त्याने इतकं तो ते पाहिलेलं आहे, त्याला तो मोठाही झालेला आहे, त्यामुळे तो ते तिचं सर म्हणणं ठीक आहे, ही तर मला ऐक गप्पास काही, ती लहान आहे ना, ते दैवी आहे ते, त्यामुळे मजा आहे. काय मुलांना जर आपल्याविषयी जर प्रेम वाटत असेल तर आणखी काय पाहिजे. पण ज्या पद्धतीने चैतुरी सांगितलं की माझं मला जर सांभाळलं असेल
तर जितेंद्र जोशी सरांनी सांभाळला एवढं तर खूप भरभरून बोलत होता. माझं काय आपल्या हातात तेवढंच असतो. लहान लहान मुलं असतात, मुलं किती गोष्टी करत असतात, इतकी व्यवधानं ठेवत असतात. उद्या समजा जर माझी मुलगी असेल आणि समजा ती तुमच्या घरी आली, तुम्ही लक्ष ठेवणारच ना की लहान लेकरू बाबा आपण लक्ष ठेवूया, तुला काय हवं नको. आपली प्रत्येकाची ती ड्युटी आहे. रस्त्यावरचं जरी लहान मुलं असेल तरी आपली ड्युटी आहे की आपण विचारलं पाहिजे त्याला. चेतू सारख्या व्यक्तीच्या मनावर ठसा उमटत असेल तर प्रेक्षकांच्या मनावर तर नक्कीच उमटेल. माहिती ते आता तो जो सहवास आहे त्याचा माझा त्याच्यातनं ते आलेलं आहे. प्रेक्षक बघतील आणि प्रेक्षक ठरवतात. प्रेक्षक हुशार असतात खूप. हां आताचा प्रेक्षक तर खूप हुशार आहे. त्यांना सिनेमॅटोग्राफी कळते. आता एडिटिंग स्वतः लगे रोज माणूस शूट करायला लागला ना. हो स्वतःच्या मोबाईलने तो शॉट घ्यायला लागला. फोटो त्याला क्रॉप करता येऊ लागले. एडिटिंग स्वतः करतं ते आता इन्स्टा आणि याच्यावरचं एडिटिंग नाही का. मग ते माणसानं काय लागलं. प्रत्येक जण यूट्यूब म्हणजे 100 लोकांचं ते यूट्यूब चॅनल येत होता. तसं आहे ते मग हुशार झाले लोक. प्रेक्षक हा चित्रपट तर बघतील कारण अनेकांनी भरभरून प्रतिसाद जो आहे पहिला भागाला दिला, दुसऱ्या भागाला पण देतील. पण जितेंद्र जोशी या चित्रपटाकडे कसं बघतो. आपल्याला आपण जेव्हा आपल्या शहरात जातो जिथे आपण जन्माला आलो वाढलो आणि त्या शहरातल्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी बघून आपल्या वाटतं अरे हे इथे नव्हतं, हे अरे इकडे एक वाडा होता तो गेला कुठे, अरे बापरे हे बिल्डिंग झाली, असं असं झालं. आणि मग अचानकपणे आपण रस्त्यातनं जाताना कोणातरी म्हणतो ए माझी हो ही माझी शाळा. तर शाळा ती इमारत ती आहे. काही गोष्टी बदललेल्या असतात पण तुम्हाला पटकन त्या ग्राउंडवरचे तुम्ही दिसता. इथे मी खेळायचो, इथे मी डबा खायचो, इथे आमची पाणपोई होती, असं म्हणताना आपण ते सगळं म्हणत असताना आपल्या डोळ्यासमोर ते दिसत राहतं. हा चित्रपट काय करेल, हा चित्रपट तुमच्यातल्या माणसाला त्या शाळेत त्या वयात घेऊन जाईल. आणि ते जे निरागस मन आहे आपल्या प्रत्येकाकडे, ते निरागस मन हे हा चित्रपट चाळवेल आणि तुम्हाला तुमच्या बालपणातल्या गोष्टी, तुमच्या प्रेमाची माणसं, तुमची ह्या सगळ्या लोकांपर्यंत तो घेऊन जाईल असं वाटतं. असा प्रसंग कुठला होता की त्या चित्रपटाने शूटिंग करताना मला बालपणात नेलं किंवा मला दररोज असा एक प्रसंग नाही, दररोज ह्यांचं ते चालायचं ना मुलांचं. अरे दैवी पोर आहेत ती, ते काय ब्रिलियंट पोर आहेत. मला 4 असताना मला काही येत नव्हतं, चालता येत होतं का मला माहीत नाही, आईला विचारायला पाहिजे. चालत असेल कदाचित पण एवढं अचाट. तुम्ही विश्वास नाही ठेवू शकत. सिनेमा बघितला तुम्ही विचार किती दिवस वर्कशॉप घेतलं. अशी पोर आहे मा. मी तर म्हणजे तोंडातच बोटं घातली अबो हे कसं. पहिला भाग आणि दुसरा भाग काय फरक जाणवतो. एक बाजू दुसरी बाजू छापा काट. पण जेव्हा नाणत आहे सर एका वडिलांची भूमिका जेव्हा मी मांडतो आहे किंवा ते हावभाव एकूण डायलॉग्स काय प्रेक्षकांनी कशा पद्धतीने हे सगळे आय डोंट नो त्यांनी कशा पद्धतीने बघावं हे मी कसं काय अट्टा करू ते त्यांची चॉईस आहे. मी या चित्रपटाबद्दल जे आत्तापर्यंत बोललो तेच बोलू शकतो. त्यापुढे त्यांचं आहे ते त्यांना कळतं. नक्कीच काम अभिनय आणि एकूण लोकेशन्स ह्या सगळ्या जर गोष्टी आपण जर पाहिल्या तर चित्रपटाची कथा आणि त्याचा पुढचा भाग ह्या खरोखर म्हणजे जिथं जसं म्हणत आहे की आम्ही सर्वांनी काम भरभरून केलं आहे पण ते काम कसं आहे हे प्रेक्षकांनी या ठिकाणी सांगायचं आहे. तर पण ना टू हा पहिल्या ज्यांनी पाहिला आहे त्यांच्यासाठी तर आहेच पण ज्यांनी दुसऱ्या फक्त ना टूचा दुसरा भाग जर बघत असेल तर तो पहिला देखील बघतील आणि पुन्हा दुसरा बघतील. इतका सुंदर हा अभिनय जो आहे तो या सर्वांनी या ठिकाणी केला आहे. तर नक्कीच आपण ना टू जो आहे तो या ठिकाणी पाहावा अशा पद्धतीनं एकूण ह्या सगळ्या चित्रपटाची कथा आहे.